नमस्कार मैत्रिणींनो पूजा रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीचा पूर्ण नैवेद्य करून दाखवणार आहे नागराजासाठी तर नैवेद्यासाठी मी या ठिकाणी भात आमटी पूर्णाचे दिंड पूर्णाचे कानवले भजे पापड बनवणार आहे आणि एवढा सगळा नैवेद्य करून मला वारोडाला जायचं आहे तर मी एका तासात आता ता हा पूर्ण स्वयंपाक कशी बनवते तुम्ही पहा तर या ठिकाणी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी तर कुकरमध्ये शिजत ठेवले आणि त्यानंतर दोन ते तीन वाटे असे तांदूळ आहेत तर याचा मी भात करणार आहे तर भात मी अलीकडं दोन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेला आहे तर भात आणि दाळशी शिजेपर्यंत मी कणिक मळून घेते म्हणजे कणिक ही आपली चांगली मऊ होईल तर त्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे एकदम बारीक चाळणीने चाळून पुरणपोळीसाठी मी वस्त्रगाळच करून घेते पण आपल्याला आज पुरणपोळी करायची नाही कारण नागराजाला म्हणजे आजच्या दिवशी पुरणपोळी ही केलीच जात नाही कानवले आणि दिंडच करतात तर हे पहा आता अशा प्रकारे मी नेहमीप्रमाणे जसं मळतो तसं हे पीठ मळून ठेवते तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे इकडे भातही शिजत आहे परत डाळसुद्धा आपली शिजत आहे तर ते शिजेपर्यंत आपण भज्याचं पीठ भिजून घेऊया तर त्यासाठी मी दोन वाट्या बेसन आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे जिरे मीठ लाल तिखट किंचित हळद थोडासा ओवा आणि हा जो स्वयंपाक आहे तो एकदम साध्या सोप्या पद्धतीचा करत आहे मी लसूण याच्यामध्ये कांदा टाकायचा असेल तर सगळे शेवटी टाका कारण नैवेद्यासाठी कांदा चालत नाही याच्यासाठी मी सुरुवातीला फक्त लसण टाकून हे पीठ भिजवत आहे आणि सगळ्यात शेवटी कांदा टाकून भजे तळणार आहे तर हे पाय इकडे आपली डाळ शिजून झालेली आहे तर एका चाळणीमध्ये ही डाळ मी काढून घेते आणि जे पातेल्यात पाणी आहे त्या पाण्याचं आपण आमटी बनवणार आहोत तर जेवढी आपण डाळ घेतली तेवढीच मी साखर घेतलेली आहे आता हे मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्या त्याला मी बारीक करणार आहे एकदम लवकर पुरण आपलं तयार होतं तुम्ही या पद्धतीचं करून पहा ही नेहमी याच प पद्धतीनं बनवते तर एक कढई घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की आपल्या पिठल्यासारखं हे झालेलं आहे तर तुम्हाला असं वाटेल की आता याची पोळी कशी येईल किंवा दिंडा कशा करणार हे पात्र तर आता याला मी फेटून घेणार आहे तर याच्यामध्ये वेलची आणि जायफळीची पूड टाकलेली आहे तर आता एक जवळपास दहा ते पंधरा मिनटं तरी लागतील हे पुरण आटण्यासाठी तर कंटिन्यू आपल्याला अधूनमधून हे फिरवत राहायचे म्हणजे बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे म्हणजे पुरणाला चांगला कलर येईल आणि पुरण एकदम चविष्ट होईल आता इकडं हे पुरण फेटत फेटत मी आमटीला फोडणी टाकते तर कढईमध्ये फोडणीसाठी तेल मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरं लसूण इथे सुद्धा मी कांदा वापरलेला नाही आमच्या मराठवाड्या पद्धतीने जर आमटी केली तर खूप भारी होते मी साध्या पद्धतीने बनवत आहे कडीपत्ता खोबऱ्याचं कूट मराठवाड्यामध्ये आंबट आणि गोड अशी आमटी असते तर मी आज काही तशी बनवत नाही तर त्याची तुम्हाला आमटीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे म्हणजे स्पेशल आमटी मराठवाड्याची कशी असते ते तुम्ही ती तीसुद्धा चेक करा हळद लाल तिखट आणि मसाला तर आता हा या मसाल्यामध्ये कांदा नाही आहे धनेपूड पुरणाचं आपण जे पाणी ठेवलं होतं ते आता या फोडणीमध्ये मी टाकलेलं आहे तर हे तर पा आपली आमटी तयार झाली तर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आता आमटीला उकळी येईपर्यंत आपण इकडे पूर्णाकडे पाहूया हे पा जवळपास दहा मिनटं होत आलेली आहेत आणि आता हे पुरणसुद्धा बऱ्यापैकी आटत आलं आहे म्हणजे घट्ट होतं आहे तर मी आमटीमध्ये एक चमचा गोड पुरण टाकत आहे तर आता इकडे कणिक इक जवळपास आपली पंधरा मिनटं चांगली भिजून झाली आहे तर मी थोडंसं तेल आणि पाणी लावून चांगली परत एकदा मऊ करून घेते तर हे पहा पूर आमटीला आपल्या उकळी आलेली आहे पुरणाला आणखीन जवळपास पाच ते सात मिनटं लागतील तोपर्यंत मी पापड आणि भजे तळून घेते तर आपलं पुरणसुद्धा आता चांगलं आटलेलं आहे तर थंड करण्यासाठी मी बाजूला ठेवते पाड आणि भजे तयार आहेत पुरणसुद्धा थंड होत आहे तर हे आता थंड झालेलं आहे तर आपण दिंड आणि कानवले करायला घेऊया पीठ एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे माझ्या मुलांना हे कानवले आणि दिंड फार आवडतात त्यासाठी मी आज जास्तीचेच करणार आहे म्हणजे आज सुद्धा गॅसवरती ठेवायचा नाही किंवा काही भाजायचं सुद्धा नाही तर हे पहा पुरण मी चौकोनी आकारामध्ये ठेवलेलं आहे छोटीशी पुरी लाटून घेतली आणि त्यावरती चौकोनी आकारामध्ये पुरण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि साईडचे दोन्ही काठ पूर्णावरती चांगले चिटकवून घ्यायचे आता तुमच्या भागामध्ये हे दिंड कसे करतात हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा नैवेद्याची आमटी भजे भाजी मी थोडी थोडीशी वेगळीच करते पण आज पूर्ण स्वयंपाक खाण्यासाठी मी गेलेला आहे बिना कांद्याचा दोन दिंड मी करून घेतलेले आहेत आणि दोन कानवले तर कानवले आपल्याला करंजीच्या आकाराचे करायचे आहेत भरून तर हे पहा नैवेद्यापुरते मी करून घेतलेले आहेत आता वारून लावून आल्यानंतर मी पूर्ण करून घेणार आहे तर आता हे दिंड वाफवण्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि ओला कॉटनचा कपडा तर याच्यामध्ये कानवल्याने दिंड ठेवलेले आहेत आणि साईडचे जे हे टोक आहेत आतमध्ये दुमडून घ्यायची म्हणजे काय होतं की हे बाहेर येणार नाही एक मोठं पातेलं घेतलं आणि त्यामध्ये मी पाणी टा ठेवलेलं आहे आता वरती ही चाळणी ठेवून आपण झाकून ठेवूया एक पाच ते सात मिनिटांमध्ये हे आपण चांगलं वाफून घेऊया तर हे पहा पाच ते सात मिनिटानंतर एकदम भारी असे वाफून झालेत तुम्ही पाहू शकता हाताला थोडंसुद्धा चिटकत नाही याचा अर्थ हे एकदम भारी वाफून झालेले आहेत तर हे सर्व आता काढून घेते आणि लगेचच आपण नैवेद्याचं ताट तयार करून घेऊया तर एक कानवला एक दिंड थोडासा भात आमटी दूध आणि दुधामध्ये मी ज्वारीच्या लह्या टाकलेल्या आहेत भजे पापड आणि आपल्या दिंड्यावरती कानवल्यावरती मस्त साजूक का असं सा तूप तर आपलं हे नैवेद्याचं झटपट एका तासामध्ये ताट तयार झालेला आहे तर सगळ्यात शेवटी मी तुळशीचे पान ठेवत आहे म्हणजे आपला हा जो नैवेद्य आहे तो एकदम पवित्र होईल तर हे पाहे माझं देवघर आणि ही जी तुम्हाला तयारी दिसते आहे ती मी वारोळाला जाणार आहे तर हे नैवेद्याचं ताट आणि ते पूजेचं ताट घेऊन मी वारुळाला जाते आणि त्यानंतर येऊन बाकीचे दिंड कानवले करणार आहे तर मैत्रिणींनो मी एका तासात हा संपूर्ण स्वयंपाक केलेला आहे म्हणजे माझ्या आयडियाने माझ्या पद्धतीने तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हीसुद्धा या आयडियाने एकदा हा स्वयंपाक करून पहा कम्प्लीट एक तासामध्ये तयार होतो प्रत्येक सणाला आपल्याला काही गडबडीमध्ये स्वयंपाक करावा लागतो तर अशा आयडियाने केल्यानंतर लगेचच होतो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद